गुड इव्हनिंग. आज मी प्रभातच्या नारी सन्मान या कार्यक्रमाला इथे आली आहे. मी बारामतीची असून मी नगरसेविका म्हणून काम करते बारामती नगर परिषद या ठिकाणी. आज खरोखरीच मला इथं आल्यानंतर खूप एक आनंदाचं वातावरण, जे की सुरुवातीचा जो इन्स्ट्रुमेंटल ग्रुप होता ज्यांनी अगदी सुरुवातीची म्हणजे जुन्या काळातली जी गाणी वाजवली तर ती खूपच सुंदर होती आणि असं वाटत होतं की अजून आपण किती ऐकावी आणि किती नको. पण त्यांनी खूप कमी वाजवली पण खूप सुंदर होती ती, अगदी मनाला म्हणजे मनात बसली आहेत ती. आणि त्याच्यानंतर हा जो महिलांचा महिला दिनानिमित्तचा जो कार्यक्रम होता आणि त्यासाठी जो नारी सन्मान हा कार्यक्रम आपण इथं आयोजित केला आहे, तर त्यासाठी खास करून ज्या 5 महिला भगिनी आपण इथे सिलेक्ट केलेल्या आहेत, तर एका महिलेचं मी सुरुवातीचं मनोगत ऐकलं तर खरोखरीच तुम्ही ज्या 5 महिला सिलेक्ट केल्यात की अगदी आपण जसं खाणीतून एखादा हिरा निवडतो अशा पद्धतीने तुम्ही या महिला, अगदी तळागाळातल्या महिला, खरोखरीच ज्यांना स्वतःला काही सपोर्ट नसतो पण त्यांना करण्याची उम्मीद असते किंवा दुसऱ्यासाठी झगडण्याची किंवा हे करण्याचा जो त्यांचा प्रयत्न असतो, तर अशा महिलांचं काम बघून मी ते स्क्रीनवरती 5 महिलांचं काम मी थोडं त्यांनी तो रिव्ह्यू दाखवला तर खूपच अगदी समाधानकारक. आणि ते पाहिल्यानंतर मनामध्ये आज आपण इथून बाहेर जाताना असं वाटतं की आज आपण इथे समाजामध्ये आलो आहे तर हे आपलं देणं आहे की आपण कोणासाठी का होईना आपण काहीतरी केलं पाहिजे. हे आज या कार्यक्रमातून निश्चित मला त्याची कल्पना आली आणि 100% आपण हा इथून पुढे त्याच्यासाठी प्रयत्नशील राहू. धन्यवाद.